मुख्यमंत्री साहेबांच्या जे काही तुमचे जे प्रस्ताव गेले होते मुख्यमंत्री साहेबांकडे, त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना जी पीटीसी मधून निधी द्यावा असं जे काही आदेश काढला होता, त्याच्यावरती कुठेतरी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे असतील तर हे सगळे आदेशाबाबत दखल घेतलेली नाही आहे. तुम्ही असं म्हणताय का त्यांना एकतर्फ फटकारलं जाईल किंवा कॅरेज टोप दाखवले आदेशानं, तर तुम्ही याबाबत नंतर या ठिकाणचे जे स्थानिक आमदार जे आहेत आत्ताचे जे राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षाचे आहेत, तर त्यांचा प्रचार करणार नाही, तुमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचा प्रचार करणार नाही अशा पोस्ट व्हायरल करतायत, त्यामध्ये तुमचे पदाधिकारी या अशा पोस्ट व्हायरल करतायत, त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर आहे पत्रकार साहेब. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस जिल्हा नियोजनची विकास कामे असतील किंवा अजूनही काही विकास कामे असतील त्या संदर्भामध्ये ज्या याद्या द्यायच्या होत्या त्या याद्या जे आमच्या शिवसेना आंबेगाव शिरूर मतदारसंघामधील जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, ज्या ग्रामपंचायती आज शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे 35-40 ग्रामपंचायत शिरूर आंबेगावमध्ये, त्या ग्रामपंचायतींचे सरपंच असतील आणि अजूनही बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये 2-4-3 असे जे सदस्य आहेत किंवा या ज्या विविध कार्यकारी सोसायटीमधले सदस्य असतील, शाखा प्रमुख असतील, यांच्या सर्वांच्या मागण्या ज्या होत्या त्या आमच्याकडे सादर झाल्या. त्यानंतर त्या सर्व मागण्या जे प्रस्ताव आम्ही घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे मीटिंग झाली असता त्यानंतर त्या सर्व प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी एंडोर्समेंट केली. अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आनंद वाटला का हे सर्व पदाधिकारी आज आपल्याकडे काहीतरी तालुक्याच्या विकासासाठी हे सर्व प्रस्ताव घेऊन आलेत. तर त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून ह्या सर्व याद्या मुख्यमंत्र्यांनी एंडोर्समेंट केल्यानंतर ह्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आता आम्हाला 2 दिवसापूर्वी अशी माहिती मिळाली, एकही विकास कामे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे किंवा जे शिवसेनेच्या ज्या ग्रामपंचायत असतील किंवा जे शाखा प्रमुख असतील यांनी दिलेल्या ज्या याद्या आहेत, जे प्रस्ताव आहेत, ते एकाही यादीमध्ये नाव मंजूर झालेले नाही हे आम्हाला निदर्शनास आले. आम्ही तिथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले का जिल्हा मुख्यमंत्री कार्यालयातून ज्या तुमच्या याद्या आल्या ह्या आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर ठेवल्या होत्या, परंतु पालकमंत्र्यांनी ज्या आम्हाला याद्या सांगितल्या जाहीर करण्यासाठी त्याच आम्ही जाहीर केल्या. त्याच्यामध्ये आमच्या शिवसेनेच्या वाट्याला 1 रुपयाही निधी आंबेगाव तालुक्यामध्ये आला नाही. हा अतिशय शिवसेनेवर अन्याय झालेला असं आम्हाला वाटतो. म्हणजे ह्या गोष्टीचा अतिशय खेदाने सांगावं वाटते का राष्ट्रवादीच्या लोकांना शिवसेनेची मते चालतात पण त्यांना जी विकास कामे द्यायची त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती ते झटकारत आहेत असं दिसतंय. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस शिवसैनिक आम्हाला ज्या यांनी विचारतील प्रश्न तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहोत किंवा आमच्यासाठी काय केलं नाही आणि मग आम्ही मतं का द्यायची, हा प्रश्न विचारल्यावर जर शिवसैनिक जर बोलले आम्ही मतं देणार नाही किंवा मतदान करणार नाही त्यावेळेस मग आम्ही काय उत्तर देऊ शकत नाही. मग आमची अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असतील त्यांना एक विनंती करतो का हे ज्या काही गोष्टी तुम्ही आज घडलेल्या आहेत असं आम्हाला कळतंय का आता प्रथम यादी तयार झालेली आहे, अजून याद्या तयार होणार आहेत. पुढील यादीमध्ये तरी शिवसेनेच्या आंबेगाव तालुक्यातली ज्या याद्या दिल्या त्यांचा विचार करावा असं मी त्यांना आवाहन करतो. जर याद्या कदाचित आहे ही परिस्थिती अशीच राहिली, पुढच्या यादीमध्ये कामं जर तुम्हाला आली नाहीत, मात्र निवडणुका आता 2 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी पदाधिकाऱ्यांना आदेश केले का तुम्ही आता जवळजवळ राष्ट्रवादीचा शिरूर आंबेगावचा जो महायुतीचा उमेदवार आहे तो जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि दीपराव जोशी पाटील हीच ती निवडणूक लढवणार आहेत. शिंदे साहेबांनी आदेश दिला का त्यांचा प्रचार करा, तर तुम्ही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार का? नाही, आता कसं आहे महायुती म्हणून जर आदेश दिला परंतु आम्ही आता 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आहेत. जर आमच्यावर अन्याय होणार असत तर शिवसैनिक कदापि ह्या गोष्टीला मान्य होणार नाही. म्हणजे समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचे, जर
ज्या काही गोष्टी तुम्हाला फक्त मताचं राजकारण करायचं असेल, तुम्हाला जर शिवसैनिकांचे काही विचार करायचा नसेल, शिवसैनिकांना जर निधी द्यायचा नसेल, तरी तुम पुढच्या काळामध्ये शिवसैनिक काय निर्णय घेतील हे आम्ही पण सांगू शकत नाही. शिंदे साहेबांच्या आदेशानंतर तुमची भूमिका असणार आहे. बरोबर, शिंदे साहेबांचा आदेश जरी आला तरी ही जर गोष्ट मान्य झाली नाही, हा जर निधी आम्हाला आमच्या वाट्याचा जर मिळाला नाही तालुक्याला, शिवसेनेच्या वाट्याचा निधी हा तालुक्याला मिळाला नाही, तर शिंदे साहेबांच्या आदेशानंतर सुद्धा शिवसैनिक आमचं काय ऐकतील हा मला वाटत नाही. तुम्ही शिवसेना प्रमुखांचं ऐकणार नाही, शिवसैनिक ऐकतील हे असं वाटत नाही. समजून घ्या मला काय म्हणायचे. आम्ही पदाधिकारी आहोत, आम्हाला शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही लोकांपर्यंत जाऊ, पण लोकांचा प्रश्न आल्यानंतर त्यांनी जर सांगितलं आम्ही तुमचं ऐकू शकत नाही, ही सगळा अन्याय आपल्यावर होऊन सुद्धा तुम्ही जर ही गोष्ट परत करायला सांगता आणि आम्ही ऐकणार नाही, त्यावेळेस आम्ही काहीच करू शकत नाही. चव्हाण, अवसरी बुद्रुक माझं गाव आहे आणि मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. आता हे जे निवडणूक आलेली आहे, विधानसभा निवडणूक ही जवळ आलेली आहे, त्यातल्यात राजकीय परिस्थिती पाहता तुमचं जे महायुतीतले जे घटक पक्ष आहे त्यामध्ये अजितदादाचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेसाहेबांचे, तर यांच्या कुठंतरी हा वादविवाद दिसतो एकंदरीत राजकीय परिस्थिती, याच्यामध्ये शिवसेनेची शिंदे पक्षाची भूमिका काय असणार आहे या पुढची? एकंदर जर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाची गेल्या 4-6 महिन्यापूर्वीची जर परिस्थिती आपण पाहिली तर शिवसेनेचंही विभाजन झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देखील विभाजन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता प्रवीण शेटने आता सांगितलं की आम्ही देखील महायुती म्हणून या आंबेगाव तालुक्याची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला यावी यासाठी पक्षाकडे त्या ठिकाणी मागणी करतोय. परंतु या तालुक्यामध्ये सहकार मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील या ठिकाणी 7 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि ही जागा त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता शिवसेनेपेक्षा अधिकची आहे हे देखील आम्हाला कुठेतरी मान्य आहे. परंतु हे सर्व करत असताना आज एकूण आंबेगाव तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जर परिस्थिती फक्त पाहिली तर त्यांच्या विभाजनाचा फार मोठा फटका हा दिलीप वळसे पाटलांना आगामी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि ह्या 2-15 वेळापूर्वी ज्या काही घटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घडल्या, चुकीच्या त्यांच्या आरेलावीची भाषा असेल, दहशतीची भाषा असेल, या सगळ्याचा फटका देखील त्या ठिकाणी बसणार. मग तुम्ही पाहिलं असेल 15 दिवसापूर्वी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी पार पडली आणि त्याच कारखान्यातले संचालक असणारे देवदत्त निकम हे आता शरदचंद्रजी पवार गटामध्ये आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी भूमिका घेतली आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्या वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते येणार आणि ते काहीतरी विचारणार अशी भूमिका ज्या वेळेला घेतली त्यावेळेला कारखान्याचे चेअरमन असतील किंवा त्यांचे संचालक बॉडी असेल यांनी ती सभा हाताळण्यामध्ये त्यांना सपशेल अपयश आलेलं आहे आणि त्यांनी ज्या कारखान्याशी ज्यांचा संबंध नाही अशा गावगुंडांना, त्यांच्या पक्षातल्या गुंडांना त्या ठिकाणी आणलं आणि विनाकारण देवदत्त निकम यांना रोखून काहीतरी वेगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून असा रोष निर्माण झाला की देवदत्त निकम यांचं काहीतरी भांडाफोड करणार होते आणि ती भांडाफोड होऊ नये म्हणून यांनी गुंडांचा आधार घेऊन ती सभाच त्या ठिकाणी बरखास्त केली. पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की या कारखान्याचे संस्थापक असणारे दिलीप वळसे पाटील असतील किंवा माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, हे दोन्ही नेते त्या स्टेजवर असून देखील या दोन्ही नेत्यांना एकही शब्द त्या स्टेजवर बोलता आला नाही आणि भाषण न करता या दोघांनाही त्या ठिकाणी पाय उतार व्हावं लागलं. हा केवळ राष्ट्रवादीचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान नाही तर एकूण आंबेगाव तालुक्यातील महायुतीचा हा कमीपणा आहे असं माझ्या सगळ्या कार्यकर्त्याचं मत आहे. कारण ही जागा महायुती म्हणून राष्ट्रवादीकडे जाऊ शकते असं तुम्ही मागाशी सांगितलं, तसं जरी झालं तर ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची देखील आहे, आमच्या घटक पक्षांची देखील आहे. मग तो उमेदवार राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा जो काही वरून येईल तो असेल, परंतु याची विजयाची किंवा पराजयाची संपूर्ण जबाबदारी ही महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं जे काही आता सध्या वर्तणूक चाललेली आहे ती निश्चितपणानं बुडत्याचे पाय ढोआकडे अशा पद्धतीची चालू आहे. कारखान्याची सभा झाली त्याच्यानंतर शरद बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विनाकारण त्या ठिकाणी त्यांनी नोटिसा काढणे, विरोधकांना अहवालच दिले नाही किंवा त्यांना सभेलाच बोलवलं नाही अशा पद्धतीचं हे करून एक कुठेतरी हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल ह्या सर्व मंडळींची त्या ठिकाणी दिसते अशी जनतेमध्ये आज तरी कुजबूज त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता यांच्यावर प्रचंड नाराज झालेली आहे. त्याच्यामुळे आणि आता प्रवीण शेटने आता मुद्दा जो मांडला आहे निधीचा, तो निधीच्या मुद्द्याबाबत खरं तर मी मगाशी सांगितलं की विभाजनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा दिलीप वळसे पाटलांची ताकद आंबेगाव तालुक्यामध्ये निश्चितपणानं कमी झालेली आहे
आणि आज त्यांना उद्याच्या आगामी निवडणुकीमध्ये जर कोणी तारू शकत असेल तो आमचा शिवसेना शिंदे गट आणि आमचे घटक पक्ष तारू शकतात. एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी दिलीप वळसे पाटलांचा पक्ष हा कधीही निवडणूक जिंकू शकत नाही हे मी काय कोणीही आज देखील त्या ठिकाणी सांगेल की एकट्याच्या ताकदीवरती आता विधानसभा जिंकू शकत नाही. त्यांना आमची मदत निश्चित लागणार आहे. मग ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काही मागण्या घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, विकास निधीच्या बाबतीमध्ये आम्ही एंडोर्समेंट मारून त्या ठिकाणी सचिवालयाच्या मार्फत कलेक्टरकडे आमच्या याद्या गेल्या, त्याचा काढीचा विचार न करता यांनी मुख्यमंत्र्यांच्या सह्यांच्या कागदाला केराची टोपली दाखवली. याला जोडूनच एक प्रश्न विचारतो. तुम्ही जाणकार राजकारणी वाटता, सध्याच पाहता भरपूर उमेदवार सध्या रिंगणामध्ये येऊ पाहत आहेत, मात्र तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलता का त्यामध्ये देवदत्त निकम आणि आत्ताचे आमदार दिलीपराव जोशी पाटील या दोघांपैकी पारडं कुणा जर वाटतं आत्ताच्याकडे? आज खर तर या तालुक्यामध्ये 60 टन दिलीप वळसे पाटील हे या तालुक्याचे आमदार आहेत. कामाचा प्रचंड त्यांचा या तालुक्यामध्ये खूप काम केलेली आहेत त्यांनी. म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांना अलंकारिक भाषेमध्ये तालुक्याचे भाग्य विद्यार्थी वगैरे वगैरे म्हणतात. परंतु गेल्या 4-6 महिन्यातलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वागणूक आहे ना, ती कुठेतरी वळसे पाटलांचं रेटिंग कमी करताना दिसते आणि त्याचा फायदा हा देवदत्त निकम यांना होताना दिसतोय. आणि तालुक्यात पारडं कुणा जड वाटतं? निश्चितपणे यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आज तरी देवदत्त निकम यांचं पारडं जड वाटायला लागलं. एवढी कामं असून सुद्धा फक्त आरेरावी गुंडगर्दी आणि हुकुमशाही केल्यामुळं कुठंतरी याचा विनाकारण महायुतीला फटका बसतोय आणि विनाकारण महाविकास आघाडीला काहीच करतो तो नसताना त्यांचं पारडं आज जड वाटायला लागलं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आज पोटतिरकीनं आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन दिलीप वळसे पाटलांना साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करतोय की कुठेतरी तुमच्या कार्यकर्त्यांना व्यसन घाला, कुठेतरी तुम्ही सूचना द्या. जे कोणी हे सगळं घडवते कदाचित काय नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये आहे किंवा काय मिळवल्याचा त्यांना आनंद मिळतो हे कळत नाही, परंतु हे सगळं चुकीच्या मार्गाने किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मूर्त्याचे पाय ढोकाकडे दिसत आहे, एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.